आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती आपल्या मनात जागत राहिल्या पाहिजे. ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे. म्हणूनच माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. देशापुढे, तरुण पिढीच्या पुढे, बालपिढीच्या पुढे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान महापालिका करते. यातून मोठा संदेश दिला जात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिके च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने देशासह संपूर्ण राज्यात मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हे अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी पनवेल महापालिकेच्या वतीने लोकनेते दिबा पाटील शाळेमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत झाले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वसुधा वंदन अर्थात 75 देशी वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये शहीद सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा गौरव शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 चे पंकज डहाणे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, कैलास गावडे, डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत असताना ज्यांच्यामुळे आपणाला स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य सैनिक कोण होते, स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्याला शहरातील सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांची माहिती व्हावी या उद्देशाने शासन निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने लोकनेते दिबा पाटील शाळेमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. या अभियानाअंतर्गत 15 आणि 16 ऑगस्टला माती कलश महापालिका क्षेत्रातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना सन्मानित करण्यासाठी फुलांनी सजविलेल्या गाडीतून सन्मानपूर्वक आणण्यात आले. अत्यंत भारावलेल्या वातावरणात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील शहीद सैनिक विष्णू कदम यांच्या पत्नीचा तसेच 26 स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अथर्व मीडिया वर्ल्ड यांच्या सहयोगातून राहुल सोनावणे आणि त्यांच्या सहकार्यांनी शहीद वीरांना वंदन करत देशभक्तीपर गीते सादर केली. दरम्यान कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपण गेल्या वर्षी घराघरावरती झेंडा फडकवला तसाच याही वर्षी आम्ही फडकवत राहिला पाहिजे. केवळ तो एका शाळेचा, केवळ तो एखाद्या शासकीय संस्थेचा कार्यक्रम न होता तो राष्ट्रध्वज आहे, तो आमच्याही घरावर फडकला पाहिजे. याच्यासाठी याही वर्षी महापालिका मोठ्या प्रमाणावरती झेंडे घेणार आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरावरती हा झेंडा असाच फडकत राहील. मी यासाठी सुद्धा महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी योगदान दिलं त्यांचं. आणि सगळ्यात महत्वाचं की आजचा कार्यक्रम आम्ही कोणामुळे करू शकलो, पनवेल आणि परिसरामध्ये जर स्वातंत्र्य सैनिक नसते, त्यांचं योगदान नसतं, तर आम्हाला कोणाचं तरी आठवण काढावी लागली असती की आपण असं करूया की अमुक अमुक कोणतरी पलीकडे राहत होते त्यांचं सुद्धा आपल्याकडे कधीतरी वास्तव्य झालंय म्हणून त्यांना बोलूया. पण आम्हाला तसा बाजाराने संबंध जोडावा लागला नाही, आम्हाला मारून मुटकून उसना कार्यक्रम करावा लागला नाही. इतक्या सगळ्या जणांनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, त्यांचे परिवार आज आमच्यामध्ये आहे, यांचा पनवेलकर म्हणून आम्हाला सर्वांना मनपूर्वक अभिमान आहे आणि हा अभिमान पुढच्या पिढीपर्यंत आम्हाला असाच ट्रान्सफर करायचा. आज जसं एखादी पिढी पुढच्या पिढीकडे आपली इस्टेट ट्रान्सफर करेल तसा हा देशाच्या प्रती असलेला आमचा अभिमान आहे, हा अभिमान आम्हाला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे.
त्यासाठी अशा एका भव्य कार्यक्रमाची आवश्यकता होती. माननीय पंतप्रधानांच्या प्रेरणेनं हा कार्यक्रम आज महापालिकेनं इथे आज घडवून आणला. मी पुन्हा एकदा आयुक्त गणेश देशमुख साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना या ठिकाणी मनापासून अभिवादन करून त्यांच्या बलिदानामुळे त्यांच्या त्यागामुळे आज आपण या अभिमानानं कार्यक्रम करू शकलो, त्यांना या त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.